महिला स्वावलंबनासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्राथमिक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राथमिक शिबिराचा शुभारंभ समाजसेविका ज्योती कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला स्वावलंबनासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. लोकनेते दिबा पाटील शाळेच्या मैदानात 1 मार्च ते 7 मार्च या दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. यंदाचे या शिबिराचे दुसरे वर्ष असून यामध्ये 10 वर्षाहून अधिक वय असलेल्या मुली आणि महिलांना प्राचीन युद्धकलेचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयोजक माजी नगरसेविका रुचिता लोंढे, कल्पना राऊत, ऋषाली वाघमारे, राजश्री बावेकर, पूजा लोंढे, स्वाती कोळी, संध्या समेळ, प्रांजली काणे, पल्लवी जोगळेकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. 8 मार्च हा संपूर्ण जगभर जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. माझी आई स्वर्गवासी सौ मुग्धा गुरुनाथ मुंडे यांची स्मृती चिरंतन व्हावी या अनुषंगाने आणि महिला दिनाचं औचित्य साधून महिला सक्षमीकरण व्हावं या अनुषंगाने 1 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये आपण प्राचीन युद्धकला लाठीकाठी प्रशिक्षणाचं आयोजन इथे केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी आपलं हे पहिलं वर्ष होतं आणि यावर्षी आपण अजून महिलांना सक्षमीकरण व्हावं यासाठी एकजुटीने एकत्रीकरण महिलांचं करत आहोत. आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी अनेक उपक्रम राबवले. तसंच जर पूर्ण मंत्रिमंडळ बघायला गेलं तर तिथेही महिलांना प्रामुख्याने तिथे वाव आहे आणि आपला खारीचा वाटा व्हावा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. म्हणून महिला सक्षमीकरणासाठी आपण प्रभाग क्रमांक 19 आणि पनवेल शहरापुरतं लाठीकाठीचं प्रशिक्षण इथे आयोजित केलेलं आहे. आपल्या पनवेलचे लाठी आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरामध्ये आपण सांस्कृतिक किंवा क्रीडाचे अनेक कार्यक्रम इथे आयोजित करतो. त्याच्याच एक भाग म्हणून आपण या पनवेल शहरासाठी महिला सक्षमीकरणाचं हे काम हाती घेतलेलं आहे. आजच्या AK-47 काळामध्ये जरी लाठीकाठी हे जर एक सक्षम असं आयुध नसलं तरी महिलेमध्ये आत्मविश्वास जागा व्हावा, प्रत्येक आरेला तिने कार्य केलं पाहिजे आणि तो विश्वास तिच्यामध्ये आला पाहिजे यासाठी हा एक छोटा प्रयत्न आपण करतो आहे. आणि ह्याच्यातून हीच अपेक्षा आहे की असं म्हणतात की एक महिला शिकली की अख्खं कुटुंब साक्षर होतं. तसंच आज माझा हाच हेतू आहे की एक महिलेला जेव्हा आपण हे सक्षमीकरणाचं प्रशिक्षण देऊ तेव्हा ती पुढे जाऊन अजून 5 महिलांना तिच्यासारखंच घडवेल आणि महिला सक्षमीकरणाचं खूप मोठं कार्य पनवेल शहरामध्ये घडेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.